मैडम वाघमारे साहब आले त्यांना काय हवं नको ते बघ या बघा या 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 बसा ना तुमचा निरोप मिळाला पण यायला जरा वेळ झाला तुम्ही वेळात वेळ काढून आलात हेच खूप आहे माझ्यासाठी ओ पक्षीची काबले वाढलीत मॅडम स्वाभाविक आहे पण तुमचं पद सुद्धा वाढलंच आहे की आता तर सुरुवात आहे तुम्हाला सांगतो मॅडम या वर्षी अशी गुड न्यूज देतो का नाही तुम्हाला बघत राहाल साहेब काय घेणार नको काय बाबा काय लागलं तर सांगेल की बरं मॅडम मी काय म्हणत होता ते मागच्या वेळी कंपनी विषयी सांगितलं होतं मी तुम्हाला काही लोकांशी बोललोय मी मार्केट जरा डाऊन आहे ना पण आपण व्हॅल्युएशन सुद्धा कमी केलं होतं मॅडम मी तुम्हाला जरा स्पष्टच बोलू का बरं होईल मॅडम तुम्ही जी कंपनी काय जी म्हणताय ना त्या कंपनीच्या दोन्ही मालकांचा संशयितरित्या मृत्यू झालेला आहे आता ही गोष्ट काही लोकांपासून लपून राहत नाही म्हणा आणि कसं आहे मॅडम आजकाल लोक 1 BHK घ्यायचे म्हटलं ना तरी वास्तुशास्त्रवाल्याला विचारतात आणि ही तर आपली अख्खी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे मॅडम तसं काही टेन्शन नका घेऊ होईल पण जरा वेळ लागला वेळ लागला तर नुकसान पण होईल ना तो अजय ठाकूर कधी शोधणारे गुन्हेगारांना हो ना त्याच्यामुळेच तर खूप गोष्टी अडल्या आहेत तो नसतं ना मॅडम आतापर्यंत फाईल क्लोज केली असते मी तुम्हाला नाही वाटत आपण त्याचं काहीतरी करायला हवं तुम्हीच सांगा काय करायचं ते हा देतो भाऊला भाऊ महत्वाचा फोन आहे ए राव दे नंतर बोलू भाऊ बिझी आहे नंतर बोलतील तर ठेवा मॅडम हा रणजित राईट हँड आहे माझा नमस्कार मॅडम हॅलो हा मॅडम काय म्हणत होता तुम्ही माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे वा मॅडम म्हणजे असे की एका दगडात दोन पक्षी मारायचे काय साहेब तो तुटत नाही म्हटल्यावर आपल्याला असं वागावंच लागणार लावू का असाच लावू ना आता काय करायचं आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे अच्छा हे सगळं रितू माझा तर विश्वासच बसत नाहीये म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते नाही मला नाही वाटत गौरी खूप चांगली आहेस तू म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं पण शिव उगाच बोलला असेल का त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये अगं असं कसं म्हणतो अग निलिमा जतीन बहिणीचा कॉल आहे हो माहिती रिसीव्ह कर ना अग बघ कट झाला आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते माला करतील अबा पुन्हा आला बघ घे बघू पण हे एक ना एक दिवस घडणारच होत आता मला कळ तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.